नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. मिंदेपणा कोणी केला? पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे का? नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. मुझे ये भी कहा है कि कोण मिंदेगट, मिंदेगट बोलले ना काहीतरी. आम्ही मिंदे, आता आम्ही बाळासाहेबांचे सगळे खंदे लढवई आहोत, आम्ही मिंदे नाहीये. मिंदेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? ह्या सगळा महाराष्ट्र आणि देश बघतोय. आणि दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं, बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. आम्हाला म्हटले बाप चोरणारी टोळी, म्हणजे आम्हाला अभिमान आहे. आम्ही बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही सैनिक आहोत. आणि आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे का? मग असं आम्ही म्हणायचं का? मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्यात किती अंतर किती आहे. सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं यांना ढोकळा खायला. तर आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठसका ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का? आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला? आता मला सांगितलं त्यांनी, आम्ही काय ढोकळा खायला लागलो काय? बोलले का ढोकळा? अरे आम्ही आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो आहे, म्हणून तर त्यांना ठेचलंय. ठेचा खाऊन मोठे झालो, ठेचा खाऊन मोठे झालो म्हणून त्यांना ठेचलंय ना आपल्या लोकांनी. एवढी सत्ता महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम हे काय छोटं काम नव्हतं, मोठं काम होत. आणि मिंदे गट नुसता शेळ्या शेपट्यासारखा शेपट्या घालून नुसतं होय महाराजा करत गप्प बसलेला आहे. आज सुद्धा दिल्लीत गेलेत म्हणे, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. मुजरे मारायला जातात दिल्लीमध्ये, किती वेळा झुकले असतील. म्हणजे कहते हे कि आप मोदी जी और अमित शाह के हस्तक हो. हाँ मैंने कहा, मैंने जवाब दे दिया है उधर. मुझे अभिमान है, गर्व है, दाऊद और याकूब मेमन का हस्तक बनने के बजाय इनका हस्तक बोले तो मुझे अभिमान है. आज सगळ्यांना पटलं असेल की 25 वर्ष आमच्या राजकीय आयुष्यातली ही युती मध्ये सडली कुजली. कहने वाले कहते रहेंगे हम अपना काम करते रहेंगे, कहने वाले कहते रहेंगे हम अपना काम करते रहेंगे, सत्य की राह पर हम चले हैं, महाराष्ट्र को आगे लेके जाएंगे, उसके साथ देश को भी आगे लेके जाएंगे.